लगावण्याची गरज आहे आणि हा षटकार लगावला जाणार का? षटकार मात्र लगावला गेला. यशस्वी पाठलाग करताना दिसतात. या चेंडूवर मोठा फटका घेण्याचा प्रयत्न आणि धक्की फरक जखडून ठेवण्याचं काम केलं गेलंय. डॉग स्ट्राईक ला आता मात्र ठेवलं गेलंय. त्याच कमलेशाला तो स्ट्राईक ला कोण? प्रीतम जाधव पुन्हा एकदा या सामन्याचं विरोध राहिलं. पहिल्या सामन्यात देखील याच गावने आतषबाजी केली होती आणि या सामन्यात देखील आतषबाजी केली आहे. याच केकेपीएलच्या दुसऱ्या पर्वामध्ये पन्नास जावाची बहादार खेळी केली गेली आहे आणि या चेंडूवर आजमाली टोला लगावला गेला. चेंडू गेला सीमा पार. नैसर्गिक करता इथे मात्र पाहायला भेटला. आणि याला म्हणतात रातभर गेला आणि आत नाही गेला. म्हणजे चेंडू गेला षटकारा संघाची धावसंख्या जाऊन बोलले. 64 धावा धावपळ कामात लागल्या जात आहेत. या चेंडूवर रद्द कारपेट सजवला गेला आणि एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. दुहेरी धावण्याचा प्रयत्न झाला आणि दोन धावा देखील सहजरित्या पूर्ण केल्या जातात. हे दोन धावा सगळ्याची धावसंख्या जाऊन पोहोचले. किती लांब गेली पाहिजे? 65 झाले. जिंकण्यासाठी खेळाडू या चेंडूवर आता कार्पेट फटका सजवला गेलाय. आता मात्र एक चेंडू आणि सहा धावांची गरज. नक्कीच सहा धावा कराव्यात लागतील. जर चौकार गेला तर मात्र पाच पाहिजे. षटकारच लागायला लागेल. जिंकण्यासाठी षटकारच लगावा लागेल. एक चेंडू आणि जिंकण्यासाठी नक्कीच चार धावा नाही तर पाच धावाची गरज आहे. म्हणजे षटकार लगावण्याची गरज आहे आणि हा षटकार लगावला जाणार का? षटकार मात्र लगावला गेला. फुल टॉस चेंडू आणि या चेंडूला आसमानी लगावला गेला. चेंडू गेला सीमारेषेवर. प्रीतम जाधव सामना ठेवतोय.